बीडमध्ये तरुणांच्या रक्तदानामुळे 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. मजहब नाही सिकाता आपस में बैर रखना या ओळी सार्थ करत रक्तदान करून 8 महिन्याच्या मुलीचे प्राण वाचवलेत. एकीकडे जाती धर्माच्या कठोर भिंती या समाजव्यवस्थेत वाटत असताना माणुसकीची तटबंदी करण्याचं काम विनोद चव्हाण या मराठा तरुणानं केलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 8 महिन्याच्या आयशाला अर्जंट बी पॉझिटिव्ह ब्लडची गरज होती. आर्थिक परिस्थितीत त्या जिल्हा रुग्णालयात बी पॉझिटिव्हचे रक्त उपलब्ध नव्हते. अशावेळी काय करावं या विवेचनेत रडत बसलेल्या आयशाच्या आई आणि आजीला देवदूत म्हणून विनोदने मदत केली. तात्काळ रक्तदान करून 2 बॅग रक्त उपलब्ध करून दिलं, त्यामुळे आयशाचे प्राण वाचले आहेत. जात धर्म पंथ या सर्व बेगडी बाजूला ठेवून विनोद चव्हाण यांनी केलेलं हे काम समाजाला आदर्शवत आहे. माणुसकी जिवंत असल्याची खरी पावती मिळते. विनोद चव्हाण यांना विचारलं असता छत्रपतींची शिकवण आहे, डोळ्यातले अश्रू पुसण्याची संधी मिळाली तर सोडू नका, त्यामुळं यात मी मोठं काही केलं नाही. आयशाच्या आजी आणि आईच्या चेहऱ्यावर आसूऐवजी हसू आणू शकलो यातच मी समाधानी आहे हे उत्तर दिलं, त्यामुळे विनोद चव्हाणचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. मी त्या ठिकाणी त्यांना कुठली काही विचार न करता लागलीच रक्त जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये गेलो आणि ब्लड उपलब्ध करून दिलं. ज्यावेळेस मी ब्लड उपलब्ध करून दिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड हसू आलं आणि एक आनंद वाटला. माझे पण डोळ्यामध्ये थोडंसं आसरू आले की आपल्याला समाजामध्ये वावरत असताना फक्त जाती धर्माचा उपयोग होतो आणि समाजामध्ये वावरत असताना जात धर्म पाहिले जाते, पण ज्यावेळेस आपल्याला रुग्णालयामध्ये आपण दाखल होतोत त्यावेळेस जात धर्म पाहिले जात नाही, तर त्यावेळेस फक्त रक्ताची गरज लागते हे मला सिद्ध झालं. आणि त्या ठिकाणी आयशाच्या आईने आणि आजीने मला मामा म्हणून उल्लेख केला. विषय हा जातीचा नाताचा नसतो, विषय हा आपल्याला ज्यावेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळेस रक्तच रक्ताला वाचू शकतं आणि माणूसाला रक्तच वाचू शकतं, जात धर्म वाचू शकत नाही असं मला वाटलं. आणि त्या ठिकाणी त्यांना रक्ताची बॅग उपलब्ध करून दिली आणि आज आयशाचे प्राण वाचले, त्याच्यामुळं आज संपूर्ण माझ्या कुटुंबाला आणि मला आज आनंद वाटतो. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील या मुस्लिम कुटुंबाने आता आयशाच्या आजी आणि आईने शेवटी मनापासून आभार मानले.